आणि मग ह्या वर्षी आम्ही नियोजन करताना आमचा उत्साह इतका वाढला की ह्या वर्षीचं नियोजन एक वेगळ्या पद्धतीने पुढे घेऊन जायचा विचार आम्ही घेतला. आमचा सर्व गाभा जो आहे म्हणजे पाणी फाउंडेशन एकही रुपया एकही गावाला देत नाही. देतं काय तर ज्ञान देतं. ज्ञानावर आमचा विश्वास आहे. शिस्त आणि शास्त्र घेऊन पाणी फाउंडेशन काम करेल हे धोरण घेऊन आम्ही वाटचाल करत असताना आता काय केलं पाहिजे तर आता 13 जिल्ह्यामध्ये आम्ही चाललोय. 30 तालुके आहेत. 37 गावं आहेत. 55 लाख लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. हे करत असताना ज्ञान घेऊन जायचं झालं तर आपल्याकडे तेवढी फळीही पाहिजे. मग ह्यासाठी आम्ही जी गावं गतवर्षी सामील झाली होती 116 गावं ह्या गावातल्या लोकांनाच पत्र पाठवली की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावेत. आणि ह्यातल्या 200 लोकांनी आमच्याकडे अर्ज केले. आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ. त्यांच्या काही टेस्ट घेतल्या आम्ही आणि त्यातनं 40 प्रशिक्षक आता आमच्याकडे तयार झालेले आहेत. पूर्वी पहिली स्पर्धा जेव्हा घेतली होती तेव्हा वॉटर आणि स्पर्श ह्या दोन संस्था आमच्याबरोबर होत्या ज्या आम्हाला पूर्णपणे तांत्रिक आणि सामाजिक ज्ञान देत होत्या. ह्यावर्षी आमच्याबरोबर आणखीन फळी वाढलेली आहे जी आता गावागावातल्या लोकांना ट्रेनिंग देणार आहे. मुख्यमंत्री महोदय आम्ही पुढच्या 7 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत एक वेगळा उपक्रम घेऊन गावागावामध्ये जातोय म्हणजे तालुक्यांमध्ये जातोय. ह्यामध्ये आम्ही करतोय काय की प्रत्येक तालुक्यातला एक कॉलेज जिथले 50 विद्यार्थ्यांना आम्ही एक दिवसाची पानलोटाची ओळख ह्या विषयाचं शास्त्र शिकवतोय जेणेकरून ही मुलं आपल्या गावामध्ये जातील आणि हे सहजरित्या सगळं शिकवतील. आता ह्यासाठी 1400 विद्यार्थ्यांची फळी आम्हाला 10 दिवसामध्ये हातामध्ये मिळणार आहे. तालुक्यातले ट्रेनर्स, टेक्निकल ट्रेनर्स, तालुक्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ट्रेनर्स ह्या सगळ्यांची कसरत करत असताना चांगली माणसं मिळणं ही मला वाटते की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचा विश्वास आहे आमची गुंतवणूक कुठल्याही प्रोजेक्टमध्ये नाही. आमची गुंतवणूक ही माणसांमध्ये आहे आणि माणूस उभा राहिला की प्रोजेक्ट उभा राहतो ह्याच्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 30 तालुक्यामध्ये जात असताना प्रत्येक तालुक्याला 2 समन्वयक नेमतोय की जे काय करतील की जे मुलं गावामध्ये जातील पाणलोटाचं काम सांगतील ह्या प्रशिक्षणाविषयी बोलतील प्रशासनाशी चांगले संबंध ठेवतील ह्यांना कसं बोलायचं कसं वागायचं गावकऱ्यांच्या ग्रामसभा कशा घ्यायच्या ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही ट्रेनिंग दिलं आहे. आणि मला खुश आम्ही त्यामध्ये लिहिली नव्हती ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाची अटच आमच्या इथं नाही आहे. आमच्या इथं अट एक आहे की पॅशन ह्या विषयाची आवड. आणि मला सांगायला आनंद वाटतो आमच्याकडे एक तालुका कोऑर्डिनेटर इंदापूरचे असे आहेत की जे 3 विषयात MA आहेत एका विषयात MPhil आहेत एका विषयात PhD आहेत नेट सेट पास आहेत. आणि एक तालुका कोऑर्डिनेटर आमच्या खटावमध्ये असे आहेत की ते 10वीला सगळ्या विषयात नापास आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या विषयाची आवड. पोरं इतके काम करतायत इतक्या तळमळीनं गावागावामध्ये जात आहेत प्रशिक्षण आणि पोरगा दुपारी परत प्रशिक्षणात सामील झाला. ही जेव्हा तळमळ असेल ना तेव्हाच एखादं मेसेज यशस्वी होऊ शकतं. आणि तो आत्मविश्वास आमच्या ह्या समाजानंच आम्हाला दिला आहे त्याबद्दल मला वाटते की ऋण मानावे तितके कमी आहेत. हे करत असताना ह्या वर्षी आम्ही प्रश्नपत्रिकासुद्धा बदललेली आहे. 100 मार्काची प्रश्नपत्रिकेमध्ये खूप बदल केलेले आहेत. बदल काय केले की बदल करताना आमच्या लक्षात आलं की अनेक लोक हे ओढ्यावरतीच काम करतायत सोपं जातं आहे म्हणून. ओढे खणायचे, गाळ काढायचा, बंधारा बांधायचा, पाणी अडवायचं, पाणी दिसलं की बरं वाटतंय. पण त्याच्याऐवजी सगळ्यात महत्त्वाचे ज्या वरचे उपचार आहेत माथ्यावरचे जास्त प्रमाणात करेल त्याला आम्ही 10 गुण आमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त ठेवलेले आहेत. 10 गुण जे गाव चांगली गुणवत्ता राखेल त्याच्यासाठीसुद्धा ठेवलेले आहेत. आम्ही ह्यावर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये आणखीन एक बदल केला आहे जो आम्हाला जाणवा लागला आहे की पुढच्या काळामधल्या कार्यशाळा किंवा प्रशिक्षणं ही पाण्यावर असणार नाहीत. पाणी एखाद्या वेळेला आपल्याकडे असेल पण जमीन असणार नाही, माती असणार नाही. मातीचा कस कसा वाढवता येईल, माती कशी सुधारता येईल, मातीशी 10 मार्क हे मृदुसंधारणासाठी ठेवले आहेत. माती परीक्षण केलं त्याचबरोबर आगपेट्टीमुक्त शिवार ठेवलं तर ह्यासाठी 10 मार्क. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीनं बदल केलेला आहे. प्रश्नपत्रिकेबरोबर गावाला ज्ञान घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यावर अनेक मंथन, अनेक चर्चा, अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात जे जलसंधारण क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत ह्यांच्याकडचं ज्ञान घेऊया, त्यांच्यावरती फिल्म्स तयार करूया आणि त्या गावागावांपर्यंत घेऊन जाऊया. ह्यावर्षी आम्ही पाणलोटातल्या सगळ्या उपचारांच्या फिल्म्स तयार केलेल्या आहेत. म्हणजे अगदी छोटी गोष्ट धरूया की एखादा CCT हा कंटूरवरच काढला पाहिजे. मग कंटूरवर काढताना त्याला कंटूर मार्कर लागतो. कंटूर मार्कर कसा तयार करायचा ह्याची देखील आम्ही फिल्म तयार केलेली आहे. ह्या विषयाचं ॲप देखील आम्ही आता जाहिरात होती. 2 गोष्टींची मला वाटते की ह्या देशातनं हद्दपार झालेले रोग आहेत. एक आहे नारू आहे आणि दुसरा पोलिओ होतोय. नारूचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा
शासन आता जाहिरात करा लागलं ह्यासाठी शासनाबरोबर अनेक समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं तेव्हा हे होऊ शकलं आपण सर्वांनी आता एकच स्वप्न बघूया की काही वर्षात एक जाहिरात प्रत्येक एसटी वरती प्रत्येक रिक्षा वरती दिसली पाहिजे टँकरग्रस्त गाव दाखवा आणि एक निश्चित मला वाटतं की आपण सर्वांनी हा प्रयत्न जर केला तर ह्याला यश येईल आम्ही जो प्रयत्न करतोय ह्याला शासनाचं खूप मोठं पाठबळ लाभते आणि शासनाच्या समाजातल्या अनेक संस्थांच्या पाठबळावरतीच पाणी फाउंडेशनचा हा डोलारा पुढे जात राहील आपण सर्वांचं सहकार्य हे असंच राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद पाणी फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचंच पाणी कसं वेगळं आहे याची थोडक्यात कल्पना आपण डॉक्टर अविनाश पोळ यांनी केलेल्या या विवेचनावरून आपल्याला आली असेलच जो काम पानी फाउंडेशन कर रहा है उससे हम बहुत प्रभावित हुए हैं इतना बदलाव एक साल में ये जो तीन तालुका में इन्होंने काम किया है वो बहुत बहुत ही इम्प्रेसिव है क्योंकि अगर आप देखेंगे महाराष्ट्र ऐसे तो मोस्ट डेवलप्ड स्टेट कहा जाएगा अपने देश के लिए लेकिन कई इतने रीजन से जो सालों से सूखापन से सफ़र कर रहे हैं उधर लोगों को बहुत दुख हो रहा है बहुत तकलीफ़ हो रहा है